मान्सून सक्रिय झाल्यानंतर दोन चार दिवसातच शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे सांगली पाटबंधारे विभागाने याची माहिती तालुक्यातील लोकांना देणं गरजेचं असताना त्यांनाच याबद्दलची माहिती नसल्याचं उघड झालं आहे शिरोळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी धरण क्षेत्रांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढून कर्नाटक सीमेलगतचा राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे पहिल्या एक दोन दिवसातच पावसाचा जोर वाढून नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत सांगली पाटबंधारे विभागानं स्थानिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं अपेक्षित होतं परंतु या विभागाच्या शाखा अभियंत्यांनाच राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्याची माहिती नव्हती एकीकडे प्रशासनाकडून पूरस्थितीचा विचार करता विविध विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असताना सांगली पाटबंधारे विभाग मात्र सुस्त असल्याचंच दिसून आलंय पावसाचा जोर कायम राहिला तर शिरोळ तालुका आणि सीमा भागातील पुरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे अशा काळात स्थानिकांना नद्यांची पाणी पातळी बंद होणारे मार्ग याबद्दल सातत्यानं माहिती देण्याची जबाबदारी असणाऱ्या विभागालाच माहिती मिळत नसल्यामुळं संभाव्य आपत्तीचं व्यवस्थापन कसं केलं जाणार असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित होतोय